पुत्रप्रेम काय असतं हे त्यांना माहीत नाही अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केलाय. मी पुत्रप्रेमी असेन तर तुम्ही स्वयंप्रेमी आहात अशी टीका उद्धव ठाकरेंनी मोदींवर केली. झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या टू द पॉइंट या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मोदींवर हा घणाघात केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंवर वारंवार पुत्रप्रेमाचा आरोप केलाय आणि त्यालाच उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तुम्ही आता घराण्याशाहीचा उल्लेख केला मग असे दोन मुद्द्यांचा. तुमचं म्हणणं होतं की पक्ष फोडला नाही, पण असं म्हणतात मोदी महाराष्ट्रात ज्या प्रचार करतात की आम्ही पक्ष कोणाचा फोडलेला नाही आहे, तुमच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली, पवारांच्या पुत्री प्रेमामुळे राष्ट्रवादी. बरं ठीक आहे, मी मोदीजींना त्याच्याबद्दल दोष देत नाही, पण पुत्रप्रेम काय असते त्यांना कदाचित माहिती नाही आहे. जर का त्यांचा असा आरोप असेल की माझ्या पुत्रप्रेमामुळे झाला, पण तुम्ही किती वेळा बोलल्यावर चढताय. अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन. तुम्ही स्वयंप्रेमी आहात, मी पुत्रप्रेमी असेल तर तुम्ही स्वयंप्रेमी आहात, म्हणजे स्वयंमग्न आहात तुम्ही. प्रत्येक वेळेला 14 साली मुंडावळ्या बांधल्या, 19 बांधल्या, पुन्हा 24 बांधताय. मग बाकी तुमच्याकडे काय तुम्हाला राजकीय पोर होत नाहीत हा तुमचा गुन्हा आहे, माझा नाही आहे. आणि सगळं काही मीच हा जो अहमपणा आहे ना, त्याच्याच विरुद्ध देशातली जनता लढते आणि देशातल्या जनतेने आता निवडणूक हातात घेतले. हा अहमपणा जो आहे, मी आणि मीच, माझ्याखेरीज कोणीच नाही आहे. आता जी काय माझ्याकडे माहिती आहे, ज्याचा उल्लेख मला वाटतं मध्ये केजरीवालनी पण केला, की लोकसभा निवडणूक तर ते हरत आहेत,